नागपूरहून आणखीन एक महत्वाची बातमी येते. नागपूरमधल्या मध्यवर्ती कारागृहामध्ये टोळी युद्ध झालं आणि यामध्ये खल्ल्यात 3 कैदी जखमी झाल्या असं कळतं. एका कैद्याच्या प्रेयसीबद्दल दुसऱ्या कैद्यानं अपशब्द वापरल्यामुळे कारागृहातच हे टोळी युद्ध सुरू झालं आणि दोन्ही गटातील कैद्यांनी एकमेकांवर प्राणघातक हल्ला केला आणि या प्रकरणी दोन्ही गटातील कैद्यांविरोधात दंतोली पोलीस स्टेशनमध्ये 8 कैद्यांविरोधात गुन्हा दाखल झाल्याचं कळतंय. सुरेश कारलेवार, त्याचबरोबर मोहम्मद शाकिब अन्सारी आणि वृषभ कावळे हे 3 कैदी आज जखमी झालेत. मंगळवारी सकाळी 8:30 वाजता मध्यवर्ती कारागृहातल्या बडीगोल परिसरामध्ये कैदी नाश्ता करत असताना ही हाणामारी झाल्याची बातमी सध्या समोर येते. त्यामुळे या हल्ल्यामध्ये 3 कैदी जखमी झालेत. नागपूरमधल्या मध्यवर्ती कारागृहात हे टोळी युद्ध झालं होतं. उदय तिमांडे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. उदय, अधिक काही तपशील याबद्दलचा कळू शकलाय? नक्कीच. नागपूरचं मध्यवर्ती कारागृह जे आहे ते वेगवेगळ्या कारणांनी नेहमीच चर्चेत असतो आणि आज जे कारण आहे ते अतिशय धक्कादायक आहे. तुरुंगात असलेल्या एका कैद्याच्या प्रेयसीच्या बाबतीत जे आहे ते अपशब्द वापरल्यामुळे जे आहे ते टोळी युद्ध सेंट्रल जेलमध्ये पुन्हा एकदा भडकल्याचं पाहायला मिळालं. काल सकाळच्या वेळी जे आहे ते एका आरोपीच्या प्रेयसी बाबत काही आक्षेपार्ह टीका करण्यात आली आणि त्यावरून हे टोळी युद्ध भडकलं. यामध्ये दोन्ही बाजूनं ज्या दोन टोळी होत्या त्यातले 8 जण आता जखमी असल्याची माहिती येत आहे. हे युद्ध इतकं भयंकर होतं की त्या कारागृहाच्या आतमध्ये असलेल्या टीव्ही आणि जे काही कैद्यांसाठी लावलेल्या मनोरंजनाच्या सुविधा असतात त्याची देखील यामध्ये तोडफोड करण्यात आलेली आहे. कुठेतरी मध्यवर्ती कारागृहाच्या सुरक्षेच्या बाबतीत आता या सगळ्या घटनेनंतर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. मात्र आता या सगळ्या बाबतीत नागपूरच्या धंतोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या सगळ्या प्रकरणाचा पुढील तपास केला जातो. धन्यवाद उदय या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आपण बघतोय की नागपूरमधल्या मध्यवर्ती कारागृहामध्ये अशा पद्धतीनं टोळी युद्ध झालं आणि ज्यामध्ये 3 कैदी आज जखमी झालेत.